Welcome, students. In this video, we will start the next topic of the chapter. Topic is rhombus. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये पुढचा टॉपिक म्हणजे रोम्बस म्हणजे समभुज चौकोन याविषयी आपण पाहणार आहोत. फर्स्टली व्हॉट यू मीन बाय रोम्बस? क्वाड्रिलॅटरल हूज ऑल फोर साइड्स आर इक्वल इन लेंथ अँड डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बाय सेक्टर ऑफ इच अदर इज कॉल्ड एज द रोम्बस. असा जो कंकीच्या चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी सारखी असेल आणि त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील त्या चौकोनाला आपण काय म्हणतो? रोम्बस. म्हणजेच काय? समभुज चौकोन. सपोज वी टेक क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. इन दिस ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू डी ए. दॅट इज द लेंथ ऑफ ए बी बी सी सी डी अँड डी ए आर इक्वल. दॅट इज ऑल द फोर साइड्स आर ऑफ आर इक्वल इन लेंथ. AC and BD are the diagonals and they are perpendicular bisector of each other. That is AC perpendicular to BD. That is AM and MC is equal to half of AC. BM is equal to MD is equal to half of BD. So, कोण ABC जर घेतला आपण तर त्याच्यामध्ये बाजू AB, BC, CD आणि AD, DA या चारीची लेंथ सारखी दिलेली आहे. त्याच्यानंतर कर्ण AC आणि BD परस्परांना लंब आहेत. त्याच्यामध्ये दोन सारखे भाग होतील. एएम आणि एमसी या दोघांची लांबी एसीच्या निम्मे येईल. बीएम आणि एमडी या दोघांची लांबी लेंथ ऑफ बीडीच्या हाफ येईल. देन एरिया ऑफ रोम्बस ए बी सी डी और एरिया ऑफ रोम्बस फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ रोम्बस इज हाफ ऑफ द प्रॉडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द डायगोनल्स. समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय? कर्णाच्या बाजूंच्या कर्णांच्या लांबींच्या गुणाकार गुणीला एक छेद दोन. म्हणजे एक छेद दोन गुणीला कर्णाच्या लांबींचा गुणाकार. ऑन दिस टॉपिक वी विल टेक द प्रॅक्टिस सेट 15.2. फर्स्ट एक्झाम्पल इज लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ रोम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 15.2 घेणार आहे. त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे की लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ रोम्बस आर 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर. समभुज चौकोनाच्या कर्णांच्या लांबींचा लांबी दिलेल्या आहेत 15 सेंटीमीटर आणि 24 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. देन वी यूज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ रोम्बस. एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इन टू द प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स अँड लेंथ ऑफ डायगोनल्स आर गिवन 15 and 24. देअरफॉर 1/2 इन टू 15 into 24 divided by 2 that is 12. That is 15 into 12. 12 5 are 60 carry 6. 12 1 are 12. 12 plus 6 18. That is area of rhombus is 180 square centimeter and that we have to find. So समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी दिली 15 and 12. त्याचं क्षेत्रफळ काढायचं. मग क्षेत्रफळ सूत्र वापरलं. एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स कर्णांच्या लांबींचा गुणाकार. दिले 15 and 24. 1/2 × 15 × 24. 24 ला 2 ने भाग दिला 12. 15 × 12 = 180. 180 म्हणून एरिया ऑफ रोम्बस आला 180 स्क्वेअर सेंटीमीटर आणि तेच आपल्याला काढायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल लेंथ ऑफ डायगोनल्स ऑफ रोम्बस are 16.5 cm and 14.2 cm. Find its area. समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी दिली 16.5 आणि 14.2 cm. तर एरिया काढायचा आहे. अगेन वी यूज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इन टू प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स is equal to area of rhombus is equal to 1/2 into length of diagonals that is given 16.5 and 14.2. we take the product of both. 14.2 divided by 2 that is 14. 2 7s are 14, 2 1s are 2 and therefore 14.2 divided by 2 that is 7.1. remaining is 16.5 into 7.1. product of both. 1 gives up 5, 16 ones are 16, 7 fives are 35, carry 3, 6 sevens are 42, 42 plus 3, 45, carry 4, 7 ones are 7 plus 4, 11,
5 as it is, 6 plus 5, 11, carry 1, 1 plus 5, 6, 6 plus 1, 7, 11 as it is, that is 11,715. Decimal points are 1 and 2, that is 117.15 square centimeter, and that is the area of rhombus, and that we have to find. फॉर्म्युला वापरला एरिया ऑफ रोमबसचा, वन हाफ इंटू प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स, कर्णाच्या लांबीचा गुणाकार, किमती टाकल्या 1/2 गुणिला, कर्णांच्या लांबी दिल्या 16.5 आणि 14.2, त्या दोघांचा गुणाकार घेतला, 14.2 ला 2 ने भाग दिला आला 7.1, 16.5 गुणिला 7.1 दोघांचा गुणाकार आला 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर, आणि तेच आपल्याला काढायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल इज, if the perimeter of rhombus is 100 cm and length of the one diagonal is 48 cm, what is the area of the quadrilateral? आपल्याला दिलेलं आहे समभुज चौकोनाचं परिमिती दिलेली आहे 100 cm, एका डायगोनलची किंमत दिलेली आहे आपल्याला 48, तर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. नाव सपोज वी टेक क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी, दॅट इज लेट ए बी क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी be a rhombus. Let length of all the sides, let AC be the diagonal. Diagonal AC is equal to 48 centimeter. Diagonals AC and BD are perpendicular bisector of each other. At point M, and therefore, suppose we take angle AMB is of 90 degrees, and length of AM is equal to half of length of AC. Half of AC, that is 48, and therefore length of AM is given, we take 24 cm. Also, BM is half of the BD. Length of BM is equal to half of the length of BD, or we can take directly AM. Now, perimeter is given, and perimeter of rhombus means 4 into side. Perimeter is given 100 is equal to 4 into side. Side we take as length of AB. Multiplied 4 gets converted to division. Length of AB is equal to 100 upon 4. That is, length of AB is equal to 25. centimeter, that is all the four sides are of 90 degrees, so are of 25 centimeter. Also, length of BM is equal to half of the length of BD, or here we write at the same time, length of BM is equal to half of the length of BD. Suppose equation number 1. Now, in right angle triangle AMB by Pythagoras theorem, in triangle AMB, angle AMB is of 90 degrees, and therefore by Pythagoras theorem, AB square is equal to AM square plus BM square. AB square is equal to AM square plus BM square. AB we find 25 bracket square, AM that is 24 bracket square plus BM square. Square of 25 is 625, square of 24 is 576 plus BM square. This plus gets converted to minus, that is 625 minus 576. Therefore, BM square is equal to, subtraction is 49. Now, on taking square root, we get BM is equal to 7 centimeter. From equation 1,
we can write length of BM is equal to half of length of BD. Putting the value of BM, BM is equal to half of length of BD, division 2 gets converted to multiplication, that is 7 into 2, and therefore length of BD is equal to 14 centimeter. Now we have to find the area of rhombus. Now formula for area of rhombus. Area of rhombus is equal to 1 half into product of lengths of diagonals, that is 1 half into length of AC into length of BD. Now 1 half into length of AC, AC we have to give us 48, and length of BD is 14. 14 divided by 2, that is 7. 48 into 7. 7 8s are 56, carry 5. 7 4s are 28. 28 plus 5, 33. And that is the area of rhombus, 336 square centimeter. And that we have to find. समजा आपण चौकोन एबीसीडी हा रोम्बस म्हणजे समभुज चौकोन घेतला, एसी डायगोनल दिला 48 सेंटीमीटर, डायगोनल एसी आणि बीडी एकमेकांना एम पॉइंट मध्ये परपेंडिक्युलर बाय सेक्टर आहे म्हणून अँगल एम बी घेतला आपण 90, परपेंडिक्युलर बाय सेक्टर म्हणून एम ची लांबी एसीच्या हाफ येईल, एसीची हाफ म्हणजे 48 हाफ किती आला 24, त्याचप्रमाणे बीएम हा बीडीच्या हाफ येईल. इक्वेशन नंबर 1 घेतलं, आता पेरिमीटर दिली आहे म्हणून 4 इंटू साइड चा फॉर्म्युला वापरला, पेरिमीटर दिली आहे 100 बरोबर 4 गुणिला साइड, साइड घेतली आपण लेंथ ऑफ ए बी गुणिला 4 करताना भागीला झाले, लेंथ ऑफ ए बी बरोबर 100 छेद 4 किती आले 25, म्हणजे बाजू किती आली 25. मग त्रिकोण ए एम बी हा राईट अँगल ट्रायंगल घेतला, त्याच्यामध्ये बाय पायथागोरस थेरम ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर. ए बी ची किंमत टाकली आपण 25, 25 चा वर्ग बरोबर ए एम ची किंमत टाकली 24, 24 चा वर्ग अधिक बी एम वर्ग, 25 चा वर्ग 625 अधिक 24 चा वर्ग 576 अधिक बी एम वर्ग अधिक 576 करताना वजा होतील, 625 वजा 576 आले 49, बी एम वर्ग बरोबर 49, त्याचं स्क्वेअर रूट घेतलं बी एम स्क्वेअर चं स्क्वेअर रूट बी एम, 49 वर्ग म्हणून 7, ती किंमत टाकली इक्वेशन मध्ये 1 मध्ये म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 लेंथ ऑफ बी एम बरोबर 1/2 गुणिला लेंथ ऑफ बी डी, बी एम ची किंमत टाकली 7 बरोबर 1/2 गुणिला बी डी भागीला 2 करताना गुणिला होतील, लेंथ ऑफ बी डी बरोबर 7 गुणिला 2, 7 दुणे 14, लेंथ ऑफ बी डी आला 14 सेंटीमीटर. मग एरिया ऑफ रोम्बस काढायचा फॉर्म्युला आपला, एरिया हाफ ऑफ द प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स, हाफ ऑफ प्रॉडक्ट ऑफ द लेंथ ऑफ डायगोनल एसी आणि बी डी, मग एसी आणि बी डी यांच्या लेंथचा गुणाकार, मग 1/2 इंटू एसी ची किंमत दिली 48, बी डी ची काढली आपण 14, 14 ला 2 ने भाग दिला 7, 48 गुणिला 7, 48 7 336 म्हणून एरिया ऑफ रोम्बस आला 336 स्क्वेअर सेंटीमीटर, आणि तेच आपल्याला काढायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल इज इफ द लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ रोम्बस इज 30 सेंटीमीटर, इट्स एरिया इज 240 स्क्वेअर सेंटीमीटर, फाइंड इट्स पेरिमीटर. Now suppose we take quadrilateral, let quadrilateral ABCD be a rhombus, diagonal AC is equal to, suppose we take 30 centimeter, diagonals AC and BD intersect each other at point M. Now area is given, therefore we use the formula of area. Area of rhombus is equal to 1/2 into product of diagonals or product of lengths of diagonals. Area of rhombus is given 240 is equal to half into one diagonal is AC into second diagonal, that is BD.
240 is equal to 1/2 into length of AC is given 30 into length of BD. 30 divided by 2, that is 15, and therefore 240 is equal to 15 into length of BD. This multiplied 15 gets converted to division. Therefore, length of BD is equal to 240 divided by 15. 240 divided by 15. 15 ones are 15, remaining 9, taking 0. 15 6 are 19. 90, that is, length of BD is equal to 16 centimeter. We know that diagonals of rhombus are perpendicular bisector of each other, and therefore we write length of AM is equal to half of length of AC, and half of AC means AC is given 30, half of 30, that is 15. Therefore length of AM is equal to 15 centimeter. Then length of BM is equal to half of length of BD. Therefore length of BM is equal to half of length of BD. BD we find 16, half of 16, that is 8, and therefore length of BM is equal to 8 centimeter. Now in triangle AMB, diagonals are perpendicular to each other, therefore angle AMB is of 90 degree, and therefore by Pythagoras theorem, we use the formula of Pythagoras. AB is the hypotenuse, therefore AB square is equal to AM square plus BM square. Therefore AB square is equal to AM square plus BM square. AM we find 15 bracket square, plus BM, that is 8 bracket square. Square of 15 is 225, plus 8 square, that is 64. Therefore AB square is equal to, addition is 289. On taking square root of AB square is AB, square root of 289 is 17. Therefore AB is equal to 17 centimeter. Now we have to find perimeter of rhombus, and now formula for is 4 into side, and AB is the side, therefore AB is 4 into length of AB. 4 into length of AB we find 17, 17 4s are 68 centimeter. Therefore perimeter of rhombus is 68 centimeter, and that we have to find. आपण काय कंसिडर केलं, क्वाड्रिलेटर एबीसीडी घेतला, त्याच्यात तो रोम्बस घेतला, एसी हा डायगोनल दिलाय समजा 30 सेंटीमीटर, आणि समजा डायगोनल एसी आणि बीडी एकमेकांना पॉइंट एम मध्ये इंटरसेक्ट करतायत. मग एरिया ऑफ रोम्बस दिलाय, मग एरिया ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला वापरला, 1/2 इंटू प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. एरिया ऑफ रोम्बस ची किंमत टाकली 240 बरोबर 102 गुणेला लेंथ ऑफ द प्रोडक्ट डायगोनल्स घेतल्या, प्रोडक्ट घेतला लेंथ ऑफ एसी इंटू लेंथ ऑफ बीडी. एसी ची किंमत टाकली 30, 240 बरोबर 102 गुणेला 30 गुणेला बीडी. 30 ला 2 ने भाग दिला 15, म्हणजे 240 बरोबर 15 गुणेला लेंथ ऑफ बीडी. बीडी ची लेंथ काढायची गुणेला 15 एकत्रांना भागीला होती, म्हणून लेंथ ऑफ बीडी बरोबर 240 भागीला 15. 240 भागीला 15 आले 16 सेंटीमीटर, ती झाली लेंथ ऑफ बीडी. आपल्याला माहिती आहे डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बाय सेक्टर ऑफ इच अदर, म्हणून एएम ची किंमत एसीच्या हाफ येईल. एएम बरोबर लेंथ ऑफ एसी, एसीची किंमत 30 आहे, 30 हाफ आले 15, म्हणून लेंथ ऑफ एएम आला 15 सेंटीमीटर. नंतर लेंथ ऑफ बीएम हा बीडीच्या हाफ येईल, म्हणून बीडीची किंमत टाकली 16, 16 हाफ आले 8, लेंथ ऑफ बीएम आला 8. आता हा त्रिकोण एएमबी जर घेतला तर कर्ण एकमेकांना काटकोनात छेदतात, म्हणून अँगल एएमबी 90 घेतला, म्हणून काटकोन त्रिकोण एएमबी मध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरला, एबी स्क्वेअर बरोबर एएम स्क्वेअर अधिक बीएम स्क्वेअर. किमती टाकल्या
एम ची किंमत काढली आपण 15, 15 चा वर्ग अधिक बी एम चा वर्ग म्हणजे 8 चा वर्ग, 15 चा वर्ग 225 अधिक 8 चा वर्ग 64, दोघांची बेरीज झाली 289, ए बी वर्गावर 289, ऑन टेकिंग स्क्वेअर रूट त्याचं स्क्वेअर रूट घेतलं, ए बी स्क्वेअर स्क्वेअर रूट ए बी 289 चा 17 सेंटीमीटर. ए बी आली बाजू, आपल्याला काढायची पेरीमीटर, म्हणून पेरीमीटर ऑफ रोम्बसचा फॉर्म्युला वापरला 4 × साइड, साइड ची किंमत टाकली, ए बी ची किंमत टाकली 17, 17 चौक 68, म्हणून पेरीमीटर ऑफ रोम्बस आला 68 सेंटीमीटर, आणि तेच आपल्याला काढायचं होतं. हिअर वी कम्प्लीटेड द एक्झाम्पल्स ऑफ प्रॅक्टिस सेट 15.2. आय थिंक यू अंडरस्टँड इट. इफ यू अंडरस्टँड प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.